मेघनाथ एक मिनिट, हे बघ, अरे योगेशला काय म्हणायचंय? काम रमण, मी इथं आहे ना, मला काय म्हणायचंय ते मी सांगेन. ठीक आहे, तूच सांग, पण शांतपणे सांग. शांतपणे? निखिलवर एवढा हल्ला झाला तरी शांतपणे सांगू? हे बघ, काही गोष्टी मला शांतपणे सांगता येत नाहीत. आणि काही गोष्टींवर मला शांतही राहता येत नाही. तुम्हाला काय वाटलं? मी शांत बसलोय, मी काहीच करत नाही. तुम्ही इम्पेशंट होताय म्हणून मला उतावळे होऊन चालणार नाही. आणि जिथे सुईची आवश्यकता असते ना, तिथे तलवार उचलून चालत नाही. रघुनाथ आता एकटा आहे, त्याला लपाला कुठेही जागा नाहीये, त्याला पाठीशी घालणारे कोणी नाहीये, तो आता काहीही करू शकत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा काहीही करत नाही आहात. सर, कोण म्हणत? एक लक्षात ठेवा, जोपर्यंत रघुनाथ पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही भूमिपूजनाचा विचारही करू शकत नाही. अरे काहीतरी काय बोलतोयस? विनायक पंत शिरोडकरांना भूमिपूजन पुढे ढकलण्याचं सांगणार आहेस तू? रमण, माझा नाईलाज आहे. नाईलाज कशाला? माझ्या माणसाचा जीव धोक्यात असताना माझं कुठल्याही समारंभात लक्ष लागणं शक्य नाही. आणि नशीब निखिलच्या जीवावर बेतलं नाही, त्याला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? आणि रघुनाथला निखिलवर हल्ला करायचा नव्हता, त्याला माझ्यावर वार करायचा होता. निखिल बिचारा मध्ये आला आणि जखमी झाला, स्वतःच्या जीवाची पर्वाही नाही केली त्यानं. आणि आता त्याच्यावर फक्त मलमपट्टी केली म्हणजे माझं काम झालं. पुढं काय होईल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही आहे, पण काही गोष्टींचे अंदाज मीही बांधू शकतो. हो, रघुनाथ बदला घ्यायला पुन्हा हल्ला करू शकतो. करेक्ट. आणि प्रत्येक वेळेस घाव झेलायला माझा एक माणूस पुढे करण्या इतका मी स्वार्थी नाहीये. माझं प्रोजेक्ट पोस्टपोन झालं ना तरी चालेल मला. नाही झालं माझं प्रोजेक्ट तरीही चालेल. पण रघुनाथ अजून मोकळा फिरतोय हा निखिलच्या दिलेरपणाचा अपमान वाटतो मला. इन्स्पेक्टर, तुम्ही काहीही करा पण त्या रघुनाथला ताब्यात घ्याच. हे बघा, माझे प्रयत्न चालू आहेत. सरकारी उत्तर नको आहेत मला. मेघनाथ, तुमचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता योगेश. त्यांचा उद्देश काहीही असला तरी ते माझा अपमान मिळेल असंच बोलतायत. आणि मला उगीच काही ऐकून घ्यायची सवय नाहीये. आणि निखिल जरी तुमचा एम्प्लॉई असला ना तरी माझा मित्र आहे, त्याचा माझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. आणि मी काय केलंय, मी काय करतोय आणि मी काय करणार आहे हे असलं मला कोणालाही सांगायची सवय नाही आणि मला गरजही वाटत नाही. पण यापुढे रघुनाथच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा एवढंच मी तुम्हाला विश्वासाने आणि अधिकाराने सांगू शकतो. याच्यापुढे भूमिपूजन असं काय करायचं, कधी करायचं हे तुम्ही ठरवायचं, हा तुमचा प्रश्न आहे. काय अडमुठा माणूस आहे हा, काय ऐकूनच घेत नाही. आणि तू सरळ बोलतोयस? मी काय केलं आता? माझं एवढंच म्हणणं होतं फक्त की रघुनाथ पासून धोका आहे तेव्हा त्याला ताब्यात घ्या. ग्रेट आहेस. तो आपला जावई हे विसरू नकोस. श्यामलीशी लग्न करणार आहे तो. माझा या लग्नाला मनापासून विरोध आहे रमण. का? अरे का काय, कसला खडूस माणूस आहे तो. श्यामलीला हा आवडला. का? आणि मीनूला तू आवडला असतो? या मुली म्हणजे इतक्या चक्रम असतात की त्यांना ही अशी खडूस माणसं का आवडतात मला काय माहित नाही बुवा.